नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के अकॅडमी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। अतिशय महत्त्वपूर्ण योजना ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो शासनाच्या, त्या ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्या योजनांवरती एक त्या ठिकाणी प्रकाश टाकण्यासाठी हे खास त्या ठिकाणी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन आलेलं आहे। आज आपल्याला पहिली योजना बघायची आहे, बघा, कन्या शिक्षा प्रवेश उत्सव। चालू घडामोडीतल्या महत्त्वपूर्ण योजना आहेत या, कन्या शिक्षा प्रवेश उत्सव। आपल्या क्लासचा विद्यार्थी आहे शुभम, त्याने हे आजचे प्रश्न काढलेले आहेत। या योजनेवर विचारले जाणारे सगळे प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ओके, के अकॅडमी आपलं यूट्यूब चॅनल आणि विद्यार्थी मित्रांनो तुकामणी नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून टाका। पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची, जिथून हारायची भीती जास्त वाटते। तर पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे, बघा, की आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चला, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो, तर 7 मार्च 2022 रोजी खालीलपैकी कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। ओके, तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे, कन्या शिक्षा प्रवेश उत्सव, बेटी की शिक्षण किंवा बेटी बचाव। तर आता सांगितल्याप्रमाणे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कन्या शिक्षा प्रवेश। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खास तुमच्यासाठी, पुढचा प्रश्न आहे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव मोहीम याचा उद्देश काय आहे। ओके, कोणत्या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे, तर 11 ते 14 वयोगटातील मुलींची शाळेतील पटसंख्या वाढवणे। ओके, पटसंख्या वाढवणे, शाळाबाह्य मुलींना शाळेत आणणे यासाठी ही खास करून योजना आणलेली आहे, बघा। ओके, ज्याचं नाव आहे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव, ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल। पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कोणाच्या मार्फत, ओके, कोणत्या मंत्रालयाच्या मार्फत ती असणार आहे। एक तर त्याच्यामध्ये शिक्षण मंत्रालय असणार आहे ए, त्याच्यानंतर युनिसेफ असणार आहे, युनायटेड नेशनची संघटना, आणि आणखीन एक कोणतं असणार आहे मंत्रालय, तुम्हाला प्रश्न असा आहे, बघा, म्हणजे तिसरं विचारलेलं आहे। अर्थ मंत्रालय, विज्ञान मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय का महिला व बालकल्याण विकास मंत्रालय, तर ऑब्व्हियसली याचं उत्तर असणार महिला व बालकल्याण विकास मंत्रालय, म्हणजे शिक्षण मंत्रालय, त्याच्यानंतर युनिसेफ आणि महिला व बाल विकास मंत्रालय या तिघांच्या संयुक्त विद्यमाने, सहसा तिघांच्या संयुक्त विद्यमाने कोणत्या योजना नसतात, इथं तिघांच्या आहेत म्हणून लक्षात घ्या, हा प्रश्न परीक्षेत विचारला जाईल, गोंधळ होऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव ही मोहीम कशाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। ओके, कोणत्या योजनेला धरून ती योजना सुरू करण्यात आलेली आहे, मेरी बेटी मेरा अभिमान, ओके, बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याच्यानंतर पढे भारत बडे भारत का वरील सर्व। अशा उत्तराच्या वेळी विद्यार्थी मित्रांनो खास करून आपण वरील सर्वकडे जातो, परंतु वरील सर्वकडे जाण्याची काहीही आवश्यकता नाही आहे, कारण का, तर याचं उत्तर बेटी बचाओ बेटी पढाओ असं आहे, बघा। ओके, बेटी बचाओ बेटी पढाओ नावाची जी योजना होती त्या योजनेअंतर्गत हे कन्या शिक्षा प्रवेश उत्सव ही मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण शिक्षणासाठीचं जो अहवाल आहे किंवा शिक्षण नीती आहे, राष्ट्रीय शिक्षा नीती यांच्या वतीने, राष्ट्रीय शिक्षा नीती, ओके, नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम याच्या अंतर्गत, म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि NEP यांच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कन्या शिक्षा प्रवेश उत्सव या योजनेअंतर्गत कितीपेक्षा जास्त अधिक मुली ज्या आहेत ना त्यांना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, लाभ होणार आहे किंवा त्यांना शाळेत आपल्याला आणायचं आहे, तर याचं उत्तर आहे बघा 4 लाखापर्यंत। ओके, किती लाखापर्यंत, 4 लाखापर्यंत। पुढचा प्रश्न असणार आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात कधी झाली होती, ज्या योजनेच्या अंतर्गत हे आहे त्या योजनेबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे ना, बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी झालेली आहे तुम्हाला सांगायचे, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 22 जानेवारी 2015, म्हणजे इथं साल विचारलेला आहे, म्हणजे बघा 22 जानेवारी तर सगळीकडंच आहे, 13 नाही, 14 नाही, 16 नाही, तर 15 ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू झालेली आहे। के अकॅडमी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा। एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, तर काही दिवसापासून मी इथं करंटचा डेटा टाकायला लागलेला आहे, माझा उद्देश हा आहे की कंटेंटची क्वालिटी एकदम विद्यार्थी मित्रांनो कशी असली पाहिजे, हाय असली पाहिजे, जो परीक्षेला विचारला जाणार आहे तोच डेटा मी या ठिकाणी घेत आहे, भले विद्यार्थी मित्रांनो हे जे ज्याच्या माध्यमातून कंटेंट आणले त्याची क्वालिटी लो असली, म्हणजे कागदावर लिहिलेलं असेल, पेनने लिहिलेलं असेल, माझा अक्षर गचाळा असेल, तर असू द्या, खरं हे प्रश्न परीक्षेत विचारले जातात, हा पॉईंट लक्षात घ्या। सुरुवातीला बाललिंगोत्तर कमी असलेल्या देशातील किती जिल्ह्यांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना लागू करण्यात आली होती, तर 100 जिल्ह्यांमध्ये। ओके, 100 जिल्ह्यांमध्ये, आणि आता हे उत्सव जो आहे ज्याच्यावर आपण प्रश्न काढलेले आहे तो उत्सव जो आहे विद्यार्थी मित्रांनो
तो एकूण 400 जिल्ह्यांमध्ये लागू केलेला आहे, बघा कन्या शिक्षा प्रवेश उत्सव 400 जिल्ह्यांमध्ये. ओके, घटत्या बाललिंग गुणोत्तर या प्रतिमेच्या समस्येचं निराकरण करण्याच्या उद्देशानं कोणती योजना सुरू केली होती बाबा, तर हीच बेटी बचाओ बेटी पढाओ. ओके, 22 जानेवारी 2015 ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे आपले प्रश्न होते बघा, एकदम सोपे आणि मस्त प्रश्न. अशाच पद्धतीच्या इतर काही योजना पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुका म्हणे टेलिग्राम चॅनलला याची PDF तुम्हाला मिळून जाईल. तुका म्हणे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू, बाय बाय.